कुणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळविणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. राजभवनावर आत्ताची ही सर्वात महत्त्वाची आणि अनपेक्षित अशी ही घडामोड
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतलेली आहे, तर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अजित पवार। शरद पवारांची सगळ्यात मोठी खेळी एका रात्रीत हा बदल झालेला आहे। अगदी कालपर्यंत उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील असे संकेत देणारी राष्ट्रवादी काँग्रेस आज देवेंद्र फडणवीसांबरोबर असल्याचं दिसतंय। अजित पवार हे उपमुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून या दोघांनी शपथ घेतलेली आहे।